लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आणि या मराठा समाज बांधवांच्या भावना जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधी अहिल्या कसपटे यांनी. पाहूया. गेल्या काही महिन्यापासूनचा जो मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो आज मार्गी लागलेला आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अध्यादेश काढलेला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवामध्ये अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. अतिशय जल्लोषात हा विजय साजरा केला जात आहे. आता आपण आहोत लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. येथे मराठा समाज बांधवांनी फटाके फोडून गुलाल उधळत हा विजय साजरा केलेला आहे. नेमका काय भावना आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल सर, आज हा जो अध्यादेश निघालेला आहे काय भावना आहे आपली? आमची आज दुसरी दिवाळीच आहे. आज मराठा आरक्षण जे भेटलेलं आहे ते फक्त आणि फक्त मनोजदादा जरांजे पाटील यांच्यामुळेच भेटलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांचं हे अभिनंदन करू आमच्या सकल मराठातर्फे पूर्ण मुख्य एकनाथ शिंदे साहेब असो पूर्ण मंत्रिमंडळ असो त्यांचंही आम्ही अभिनंदन करू. त्यांच्या मागण्या पूर्ण मान्य केलेल्या आहेत त्यांनी. आणि जोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणखीन हा पुन्हा लढा चालू राहील. आम्ही 16 तारीख काहीतरी सरकारची काहीतरी ह्याच्यावरती आहे. 16 तारखेपर्यंत आणखीन आम्ही आझाद मैदानावर जाण्यासाठी तयार आहोत. तरी आमच्या भावना आणखीन सरकारला समजाव्यात. काय भावना आहे नेमकी? हा उत्सव अति उत्साही माहोल आहे आणि सगळा सकल मराठा एक झालेला आहे. हे एकजुटीचं श्रेय फक्त मनोजदादा जरांजे पाटील यांना गेले पाहिजे. मनोजदादा तू माझ्या कडे, शिवाजी महाराज की. काय सांगाल दादा, हा जो उत्साह आहे काय भावना आहे नेमक्या? आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा एका झेंड्याखाली आणि एका घोषवाक्याखाली मुंबईमध्ये एकवटलाय. आज मागच्या 7 महिन्यापासून जो मनोजदादा जरांजे पाटील यांनी लढा उभा केला होता त्या लढ्याला हा हे यश आलेलं आहे. आणि या सगळ्या लढ्यामध्ये ज्या संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकजूट दाखवली आणि त्याला त्या मराठा समाजाला इतर समाजामध्ये देखील आणि विशेषतः मुस्लिम समाजाने देखील या मराठा आमच्या मराठा आंदोलनाला बहुसंख्य मुस्लिम समाजाने सुद्धा पाठिंबा दिला. त्यांच्या त्याही समाज बांधवाचे आम्ही आभार व्यक्त केले. ज्या ज्या लोकांनी आंतरवाली पासून ते मुंबईपर्यंत ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या प्रत्येक घटकाचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमच्या भावना अशा आहेत की आज आम्हाला छत्रपती शिवरायानंतर एक संघर्ष योद्धा लाभला आणि ज्यानं आम्हाला विजयापर्यंत नेऊन सोडलं त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी देखील सर्व जनभावनेचा आदर करून आणि पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अनेक वर्षाच्या मागणीचा विचार करून त्यांनी देखील आज आम्हाला कुणबी सरसगट कुणबी जवळपास आम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो जी आर काढलेला त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळातील काही मंत्री वगळता त्या बाकी सर्व मंत्र्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि हा जो लढा आहे मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज बांधवांनी जो संघर्ष केलेला आहे, जो लढा दिलेला आहे, या लढ्याचं हे मोठं यश आहे. आणि हे यश जे मिळालेलं आहे त्याबद्दल सर्वांचेच आभार मराठा सकल समाज व्यक्त करत आहे. अहिल्या कसपटे, पुढारी न्यूज, लातूर.